पातेल्यामध्ये एक एक तांब्या आणून दूध टाकला. ठरल्याप्रमाणे
प्रत्येक माणूस येऊ लागला, तांब्यावर दूध टाकू लागला. मग एखाद्या माणसाच्या मनात काय विचार, एका माणसाच्या मनात विचार काय आला की सगळेजण दूध टाकतात, मी एकट्यानं तांब्यावर पाणी टाकलं तर काय. त्यानं असा विचार केला आणि त्यानं बायकोला सांगला, ए दूध ठेव बाजूला, सगळे दूध आणतात, आपण पाणी टाकू, जरा गोडभर खीर खाऊन तांब्यावर पाणी मिळून त्यानं हळूच पातेल्यात टाकून पळून आला. पातेल्याचं झाकण बरोबर खोलला नाही, आदर टाकून पळून आला. मग दुसरा एक माणूस, दुसरी एक बाई होती, तिने शेजारच्या बाईला सांगली, केलंय माणसं दूध आणतात, आपल्या दोघीच्या तांब्यावर पाण्यानं कोणाला काय फरक पडणार, पाणी टाकू, पाणी टाकून दोन दोन तांबे खीर घरी घेऊन येऊन खाऊ, चल ना काय होत. त्या दोघींनी सुद्धा तांब्यावर तांब्यावर पाणी आणलं दोघींनी, आणि हळूच न बघता पाणी ओतून टाकलं. मग मग सगळ्यांना असंच वाटलं की सगळे दूध आणतात, आपण कशाला दूध न्यावं, आपण पाणी न्यावं, पाणी पाणी पाणी. त्या पातेल्यामध्ये दूध नाही, पाणी जास्त होत. गरम करा, त्याची खीर बनवा, खोलून बघता तर दुधाच्या जागी पाणी. त्यानं म्हणलं, आता पाणी कोण टाकलं? प्रत्येक जण मी ना टाकाल, मी दूधच टाकलं होतं, मी दूधच टाकलं होतं. असं नका होत, कारण सगळे कार्य करणारेच असतात, कारण समाजामध्ये कार्य करते कमी काड्या करते लय झाले. असं एखाद्यानं एखाद्याला पेटवलं तर पेटून उठायचं नाही, चांगल्या गोष्टीसाठी पेटून उठा. तसं सगळ्यांनी दूधच आणून टाका तर खीर बनल ना. सगळ्यांना पाणी आणून टाकलं, काय गरम पाणी उकळून एकमेकाच्या अंगावर टाकून चढून गेलं. सगळेजण मिळून कार्य करा, एका मनाने राहा, एका दिलाने राहा. म्हणून सारे मिळून एकते देणार आहोत का नाही? आपला नेता आपणच निवडा, आलाच कुणी आडवा, आलाच कुणी भडवा, ठरून त्याला तुडवा, साधन गिट्टीवर टाकून कचरा सोडवा, भाड्याच्या आतकडे बाहेर निघले पाहिजे असत. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण जाणा, आपला मित्र कोण, शत्रू कोण जाणा, आपला मित्र कोण, शत्रू कोण जाणा. गीताचा शेवट आहे, लक्षात असू द्या. सोन्यामध्ये अमोल भीम मडवा, आलाच कुणी आडवा, धरून त्याला तुडवा. सांगितलंय मी कसं तुडवायचं, आलाच कुणी आडवा, धरून त्याला तुडवा.